ॲडॉनिस एंटरटेनमेंट आणि अष्टगंध निर्मित आणि पु ल देशपांडे लिखित ती फुलराणी ह्या नाटकाचा आज दीनानाथ नाट्यगृह पार्ले येथे 100वा प्रयोग साजरा होतो आहे आणि आम्ही सर्व खूप आनंदात आहोत, कारण मुळात फुलराणीसारखं पुलंचं नाटक आम्हाला करायला मिळणं हे आमचं भाग्यच आम्ही समजतो आणि आम्ही खूप प्रामाणिकपणे खूप मेहनत करून हे नाटक आम्ही उभं केलं आहे आणि आमच्या सुदैवाने ते रसिकांना आवडतं सुद्धा आहे. नमस्कार. आज 21 मे 2017 ती फुलराणी नाटकाचा 100वा प्रयोग सादर होतोय. खूप एक्साइटमेंट आहे, कारण पहिल्या प्रयोगाची आठवण येते, हीच एक्साइटमेंट होती, हाच नर्वसनेस होता. पण आता 100 प्रयोग केले आहेत, त्याच्यामुळे आनंद खूप द्विगुणित झाला आहे. छान वाटतं आहे की आत्ताच्या या सिरियल किंवा इंटरनेट यूट्यूबच्या जगात अशा नाटकाचे, पुनर्जीवित नाटकाचे 100 प्रयोग होणं ही खूप मोठी गोष्ट आहे. ती फुलराणी पु ल देशपांडे लिखित आणि राजेश देशपांडे दिग्दर्शित नाटकाचा आज 100वा प्रयोग सादर करताना खूप आनंद होतोय. मुळात हे नाटक अजरामर नाटक आहे, पु ल देशपांड्यांचं आहे, अनेक मोठ्या मोठ्या लोकांनी केलेलं आहे, ते अनेकांनी पाहिलेलं सुद्धा आहे आणि म्हणूनच या नाटकाला एक वेगळं महत्त्व प्राप्त होतं. 10-12-15 वर्षापूर्वीचा काळ जो होता तेव्हा 100 प्रयोग होणं खूप सोपं होतं, कारण महिन्याला 25-30 प्रयोग होत असत. पण आता महिन्याला 8-10 प्रयोगांवर जेव्हा प्रयोग संख्या आली आहे तेव्हा एखाद्या नाटकाचे 100 प्रयोग होणं हे त्या नाटकातल्या प्रत्येक माणसाला, म्हणजे मग तो नट असो, निर्माता असो, रंगभूषाकार असो, कोणी असो, त्याच्यासाठी खूप आनंदाची अभिमानाची गोष्ट असते. आणि तसंच आज 100 प्रयोग आम्ही पूर्ण केलेले आहेत. ही असली भाषा तोंडात घेऊन तुझ्या मनाला वाटेल तिथे राहता येणार नाही तुला. अरे ही काय मराठी भाषा आहे का? अरे ज्या भाषेत ज्ञानेश्वरांनी ज्ञानेश्वरी लिहिली, विष्णू शास्त्री शिपळूणकर, श्रीपाद कृष्ण कोल्हटकर, कृष्णाजी प्रभाकर खाडीलकर, हरिनारायण आपटे, अरे नाव तरी ऐकलीस का? नाटकाच्या 100वा प्रयोगाच्या निमित्तानं तुम्हा सगळ्या रसिक प्रेक्षकांचे आणि सगळ्या पाहुण्यांचं मनापासून स्वागत. आपण नेमका आजचा हा कार्यक्रम कसा असणार आहे याबद्दल सुद्धा बोलणार आहोत, सत्कार कलाकारांचे करणार आहोत. पण त्याआधी आपल्याला सगळ्यांना माहिती आहे, काही दिवसांपूर्वी ज्येष्ठ अभिनेत्री रीमा लागू यांचं निधन झालं. ती फुलराणी या नाटकाच्या पहिल्या संचात रीमाताईंनी एक भूमिका साकारलेली, तर सगळ्यात आधी आपण उभं राहून 1 मिनिटं त्यांना आदरांजली वाहूया. त्यांच्या शुभेच्छांची सगळ्यांनाच गरज आहे. त्यांचं बोलणं ऐकायला आपण थांबलोय, त्या अशोक मामांना मी विनंती करते की त्यांनी सुद्धा आपलं मनोगत व्यक्त करावं. सगळ्यात पहिल्यांदा मी या प्रोडक्शनचं, या निर्मात्यांचं आणि या अतिसुंदर नाटकामध्ये काम केलेल्या प्रत्येक कलावंतांचं मी अभिनंदन करतो. आज बरीच वर्ष झाली हे नाटक स्टेजवर येऊन पु ल देशपांडे यांच्या लेखणीतून उतरलेलं एक अजरामर असं एक जिवंत नाटक. त्या नाटकाची मजा अजूनही आहे. यावरून हे नाटक काय प्रतीचं आहे तुम्हाला लक्षात आलेलंच असेल. इतके कलाकार ह्याच्यात काम करून गेले, प्रत्येकाने आपापल्या परीनं आपापल्या तऱ्हेनं या नाटकामध्ये रंग भरलाय आणि हे आज इतकी वर्ष, मला आता निश्चित माहिती नाही किती वर्ष, पण इतकी वर्ष हे अजून नाटक ताजं आहे. हे लेखकांचं आणि त्यामध्ये काम करणाऱ्या कलावंतांचं खरं म्हणजे तर श्रेय मी म्हणेल. हे नाटक थ्रूआउट लईमध्ये चालतं आहे, काही विशिष्ट रिदममध्ये लिहिलं पण गेलेलं आहे आणि चालतं आहे पण, आणि त्या रिदममध्येच हे लोक जात आहेत, हे या नाटकाचं यश आहे असं मला वाटतं. त्यांनी असेच प्रयोग चालू ठेवावे अशाच रीतीने साजरा करावं आणि नाटकाचा रिदम मात्र सोडू नये, लय सोडू नये. मी या पुन्हा या लोकांना मी या लोकांचं अभिनंदन करतो, त्यांना धन्यवाद देतो, शुभेच्छा देतो आणि त्यांनी अशी वाटचाल चालू ठेवावी. धन्यवाद.
बापाचा भरलाय घडा मोठ समजतो स्वतःला मास्तर तुझा कटारात घालता शास्त्र तुझा बसना केलंय ज्ञान तुझ्या तुझ्या तोंडातच घालीन शाळा तुझं घ तुझं घ तुझं घ तुझं घ मार पैशाचा खेळ कमी केला तुला शिकवे चांगलाच खेळा तुझा उतरेल समजा मास तवा येशील गुंडाहिल्ला माझी चाटत येशील बुट म्या म्हणे आज इकडं कुठ हात पसरून मागशील भीक म्या म्हणेन आहा आधी सुद्ध बोलायला शिक मग पुढवून हात सांगेल धरायला वाट चल बाहेर उठ तुझा वळवळ करतोय खिडा तुला शिकवेन चांगलाच खडा ती फुलराणी नाटक हे प्रत्येक माझ्याच नाही पण कुठल्याही अभिनेत्रीच्या आयुष्यातलं माइलस्टोन ठरणारं हे नाटक आहे कारण भूमिकाच मंजुळा साळुंके इतकी जबरदस्त आहे आणि त्यासाठी मी राजेश देशपांडेंचे खास आभार मानते कारण त्यांनी हा विश्वास माझ्यावर ठेवला की मंजुळा साळुंके ही भूमिका तू करू शकतेस त्यामुळे त्यांचे खूप खूप आभार म्हणजे थँक्यू हा फार छोटा शब्द आहे त्यानंतर लीना जुवेकर राहुल जुवेकर धनंजय चाळके या तिघांनीही माझ्यावर ही जबाबदारी किंवा माझ्यावर हा विश्वास ठेवला आणि तो बहुतेक थोडासा आता सार्थकी ठरवला आहे मला असं वाटतं कारण 100 प्रयोग होत आहेत डॉक्टर गिरीश ओक यांच्यासारखं को आर्टिस्ट मला लाभणं ही खूप मोठी गोष्ट आहे आत्ता हेमांगीच्या मनात काय चालू असेल हे मला पूर्णपणे कळू शकतं आहे कारण मला किंवा जी कोणी इथे फुलराणी करते किंवा आता प्रियाताईंनी केलं किंवा अमृता सुभाषनी केलं त्यावेळेला आम्हाला प्रत्येक वेळी असं वाटतं की असं म्हणतात कुठेतरी भक्तीताई फिरत आहेत आणि आम्हाला बघतायत की हे खरंच आहे म्हणजे आपण नुसते म्हणतो पण ही खरंच ही त्यांची पोकळी त्यांची जागा कधीच कोणीच घेऊ शकत नाही हिरवे हिरवे गार गालीचे हरित तृणांच्या मखमालीचे त्या सुंदर मखमालीवरती फुलराणी ही खेळत होती. आज ती फुलराणीचा 100वा प्रयोग साजरा होतोय आणि त्याच्यासाठी मी इथे आले बघायला आणि खूप खूप आनंद झाला की आज इतक्या वर्षांनीसुद्धा फुलराणी बघताना करताना खूप मजा येते आणि हेमांगी खरं तर उत्तम चित्रकर्ती आहे आणि त्याचप्रमाणे तिने या भूमिकेत खूप छान रंग भरलेत असं मला वाटतं. हे तर अगदी त्रिकाळ सत्य आहे की भक्ती त्यांची जागा कोणीच घेऊ शकत नाही पण आम्ही सगळ्याजणी प्रयत्न करत असतो आणि 1990 साली मी ती फुलराणी केलं त्याच्यानंतर अमृता सुभाषने केलं प्रिया तेंडुलकर यांनी केलं होतं. दोन वेळा नाटक बघून समाधान नाही झालं पण तिसऱ्या वेळेला पण बघण्याची उत्सुकता झाली एवढं नाटक छान आवडलं. सगळ्यांचं अभिनय खूप छान झालं खूप आवडलं. नाटक 3 अंकापेक्षा 2 अंकामध्ये खूप छान बसवलं आहे परत चान्स मिळाला म्हणजे बघायला याची परत इच्छा आहे. नाटक अप्रतिम आहे आणि ती फुलराणीचं ज्यांनी काम केलेलं आहे अतिशय सुंदर काम केलेलं आहे. फुलराणी मला खूप दिवसांपासून बघायची इच्छा होती आणि आज माझं भाग्य की 100वं नाटक मला बघायला मिळत आहे 100वा प्रयोग. अभिनंदन सगळ्यांचं 100व्या प्रयोगाचं. नमस्कार मी विजय पटवर्धन ती फुलराणी या नाटकामध्ये मी विसुभाऊ जोशी हे कॅरेक्टर करतोय. नमस्कार मी अंजली मायदेव या ती फुलराणी या नाटकात मी लेडी रमादेवी जहागीरदार हे कॅरेक्टर सादर करते म्हणजेच मां साहेब हे कॅरेक्टर सादर करते. मी पुणेकर ती फुलराणी नाटकातला पुणेकर. हा तुम्ही रात्री कशाला गेला होता कोलाब्याला कोलाब्याची दांडी बघायला? ओळखलं का? नाही ओळखलं. मी धारवाडकर हरीश तांदळे. मी ती फुलराणी या नाटकात धारवाडकर हे कॅरेक्टर करतोय. मला कोणी काही म्हटलं तरी चालेल पण तुझ्या तोंडी ही असली भाषा मला अजिबात खपणार नाही. ते कशालाही भंकस म्हणणं ते फिरकी वैताग. नमस्कार मी रसिका धामणकर ती फुलराणी या गाजलेल्या नाटकातली सुभद्रा पटवर्धन. वैताग नाही तुम्हाला नाही म्हटलं मी आणि हे मी नाही म्हणते हे म्हणते सुमा पटवर्धन ती फुलराणी नाटकातली सुमा पटवर्धन. मी मीनाक्षी जोशी. नमस्कार मी सुनील जाधव
म्हणजे ती फुलराणी या नाटकातला दगडोबा साळुंके. तुम्हाला सांगतो, पु ल देशपांडेंनी दगडोबा साळुंके जो का लिहून ठेवला झकास. आणि राजेश देशपांडेंना माझ्या एकंदरीत व्यक्तिमत्वात कुठंतरी दगडोबा साळुंके दिसला बघा. आणि आज तुमच्या समोर 100वा प्रयोग साजरा होणार आहे. लय बरं वाटतं बघा. तुम्हाला आवडला असणारच. तुम्ही आणखी लोकांना पण सांगा की फुलराणी बघायला या म्हणून. झकास. राजेश देशपांडेंनी 3 अंकी नाटक 2 अंकामध्ये करणं हे फार आव्हानात्मक होतं असं मला वाटतं. आणि त्याने आत्तापर्यंत जी सगळी नाटकं केली त्याच्यापेक्षा खूप वेगळ्या पठडीतलं आणि वेगळ्या भाषेतलं नाटक ते सुद्धा पुलंनी आपल्या लिहिलेलं आणि हे नाटक नाटकाचं आव्हान त्यांनी पेललं हे खरोखरच खूप कौतुकास्पद आहे. मुळातच हे पु ल देशपांडेंचं नाटक जेव्हा आम्ही करायला घेतलं त्यावेळी आमच्यावर खूपच मोठी जबाबदारी होती की यापूर्वी अनेक संचांनी याचे शेकडो प्रयोग केलेले आहेत आणि रसिकांनी सर्व संचातली नाटकातले प्रयोग बघितलेले आहेत. त्याच्यामुळे आम्ही जेव्हा हा पहिला प्रयोग सादर करणार होतो तेव्हा आमच्यासाठी हा पहिला प्रयोग नसून हा 1000 पुढचा प्रयोग होता आणि त्याच्यामुळे आमची जबाबदारी खूपच वाढलेली होती. पण आम्ही खूप मेहनत करून आम्ही रसिकांचं मनोरंजन करण्यात आम्ही यशस्वी झालेलो आहोत आणि आज त्याचं फळ हे 100वा प्रयोग आम्ही पाहतो आहे. आणि यापुढे असेच प्रयोग होत राहतील, रसिकांची साथ मिळेलच याच्याबद्दल आम्हाला खात्री आहे. वचनांनी साधी भोळी ती फुलराणी.